श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी. तर उद्या आलेली आहे आषाढी एकादशी. आषाढी एकादशी म्हटलं की वर्षभरातल्या सर्व एकादशी करता नाही आल्या तरीसुद्धा आषाढी एकादशीचा उपवास व्रत आपल्याला करायचा आहे हे आपल्या प्रत्येकाला माहीत असतं. कित्येक भाविक पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी, विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी एक महिनाभर पायी दिंडी करून दर्शनासाठी जातात. तर आपण घरच्या घरीच काही सेवा व्रत करत असतो. उद्याच्या दिवशी जर तुम्हाला व्रत तर करायचंच आहे, जर शक्य नसलं तरीसुद्धा किंवा शक्य असेल तर नक्की करा. पण उद्याच्या दिवशी फक्त तुळशीच्या झाडाची नाही तर तुळशीच्या झाडासोबत अजून एक असं झाड आहे की ज्याची जर पूजा उद्याच्या दिवशी तुम्ही केली किंवा त्या झाडासमोर बसून जर तुम्ही काही सेवा केल्या तर त्या सेवांमुळे तुमच्या मनातील कठीणात कठीण इच्छा पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर भगवान विष्णूंचे शुभाशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे. तुमच्या काही इच्छा असतील तर त्या तुम्ही बोलून त्या झाडासमोर तुम्ही पूजा करू शकता. तर कोणतं झाड आहे, काय करायचं आहे, ही सर्व माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा. तर बघा, आषाढी एकादशी म्हटलं की आपण आपल्या देवघरामध्ये भगवान विष्णूची यथासांग अशी पूजा करणार आहोत. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असलेलं तुळशीचं झाड जे आहे तर त्याचीसुद्धा आपल्याला उद्याच्या दिवशी पूजा करायची आहे. फक्त उद्याच्या दिवशी तुळशीच्या झाडाला, तुळशीच्या रोपाला पाणी न घालता आपल्याला बाकीची जी पूजा आहे ती करायची आहे. याचं कारण काय तर तुळशीचंसुद्धा भगवान विष्णूंसाठी व्रत असतं आणि या कारणामुळे आपण या दिवशी तुळशीची पूजा करायची आहे. तुळशीसमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे, तुळशीसमोर रांगोळी काढायची आहे, तुळशीला हळद कुंकू अर्पण करायचं आहे, पण तुळशीला पाणी अर्पण करता येणार नाही. ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. बाकी तुम्ही सर्व गोष्टी ज्या आहेत त्या करू शकता जशी तुम्ही रेग्युलर पूजा करतात त्या पद्धतीने. आणि तुळशीला आपल्याला 108 प्रदक्षिणा, 11 प्रदक्षिणा, 5 प्रदक्षिणा जितक्या शक्य होतील तितक्या प्रदक्षिणासुद्धा घालायच्या आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत करत तुम्ही प्रदक्षिणा घालू शकता. आता आपलं जो तुळशीचं झाड अशा ठिकाणी आहे की तुम्ही तिथे जर प्रदक्षिणा घालू शकत नसाल तर अशा वेळी आपण स्वतःभोवतीच तेवढ्या प्रदक्षिणा घालायच्या आहे. जेवढ्या तुम्हाला इच्छा असेल तर स्वतःभोवतीच गोल चक्कर जे आहे ते आपण घालायचे आहे आणि मंत्र जो आहे त्याचा जप करत राहायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला तुळशीची तर पूजा करायची आहे. आपल्या देवघरामध्ये जे भगवान विष्णू आहे तर त्यांचीसुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. त्याच्यानंतर असं कोणतं झाड आहे की ज्याची पूजा केल्याने आपल्याला शुभ फळे प्राप्त होतात, तर केळीचं झाड. आपल्या सर्वांना माहीत आहे केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक झाडांना पवित्र मानलेलं आहे. आध्यात्मिकदृष्ट्या यांचं महत्त्व वेगळं आहे. जसं की पिंपळ असेल, तुळस असेल, केळी असेल, आवळा असेल, शमी असेल, यासारखे झाडं किंवा वनस्पती ज्या आहे त्या विशेष मानल्या जातात. अशा पवित्र वृक्षाखाली किंवा वनस्पतींखाली देवी देवतांचा वास असतो. तर केळीच्या झाडाखाली आपल्याला उद्याच्या दिवशी पूजा करायची आहे, केळीच्या झाडाची पूजा करायची आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून तुम्ही केळीचं एक झाड जे आहे ते नक्की लावा. आजूबाजूला कुठे मंदिर असेल तर तिथे तुम्ही ते झाड लावू शकता किंवा आपल्या घराच्या आजूबाजूला लावू शकता. पण आता जर तुम्ही फ्लॅट सिस्टममध्ये राहत असाल किंवा तुमची जिथे जागाच नाही तिथे तुम्ही कुठे झाड लावणार, तर अशा वेळी तुम्ही काय करायचं आहे तर केळीच्या वृक्षाची मनोभावे मनापासून पूजा करायची आहे. कारण काय तर सृष्टीचे पालनकर्ता, जगाचे पालनहर्ता भगवान विष्णू या वृक्षामध्ये वास करतात असं म्हणतात. ज्यामध्ये त्याचे मूळ आणि पाने हे देव गुरु बृहस्पतीचे निवासस्थान मानले जातात. गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा केली तर लोकांच्या सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात आणि सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होतात. तर आपल्याला एकादशीच्या दिवशीसुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला या झाडाची पूजा करायची आहे. पूजा कशा पद्धतीने कराल तर बघा, तुम्ही वृक्षाखाली गेलात तर तुम्ही काय करायचं आहे, एक दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे. तुपाचा असेल, तेलाचा असेल, हरकत नाही. त्याचबरोबर केळीच्या वृक्षाला आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे. पाणी अर्पण करताना ते संध्याकाळी 6 आतमध्येच तुम्ही पूजा करत असाल तर त्याचवेळी तुम्ही हे पाणी जे आहे ते अर्पण करायचं आहे. आणि बघा, एक दिवा लावायचा, हळद कुंकू अर्पण करायचं, अक्षदा अर्पण करायचं, धूपदीप अगरबत्ती सर्व करायचं आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत आपल्याला ही पूजा जी आहे ती संपन्न करायची आहे. जर तुमच्यावरती आर्थिक संकट येत असतील किंवा मग तुमची काही प्रॉब्लेम्स असतील तर ते तुम्हाला सांगायचे आहे आणि त्या प्रॉब्लेम्समधून तुमची सुटका व्हावी म्हणून आपल्याला या केळीच्या वृक्षाखाली प्रार्थना करायची आहे. मग ते आजारासंबंधी असू द्या, आर्थिक असू द्या, व्यावसायिक असू द्या किंवा मग इतरही काही.
जर तुम्हाला कष्ट करूनही जर गरिबीचं येत असेल किंवा गरिबीचं घर सोडण्याचं नाव घेत नसेल तर केळीच्या झाडाचा उपाय आपलं हे नशीब आहे त्याचा कायापालट करू शकता. केळीच्या झाडाची मूळ जी आहे ती सुद्धा तुम्ही घरी आणू शकता. यानंतर ते मूळ गंगेच्या पाण्याने स्वच्छ धुवायचं आहे आणि त्यावर पिवळा धागा बांधायचा आहे. नंतर घरामध्ये आपण ज्या ठिकाणी पैसा ठेवतो तर त्या ठिकाणी आपल्याला हे मूळ जे आहे ते ठेवून द्यायचं आहे. याचा आपल्याला खूप फायदा होणार आहे. पैशांची जी काही चणचण आहे, आर्थिक भरभराट जी आहे ती आपली होणार आहे आणि आपली जी चणचण आहे ती सुद्धा दूर होणार आहे. त्याचबरोबर उद्याच्या दिवशी ज्या काही सेवा कराल तर त्या सेवा करताना पिवळ्या रंगाचे कपडे अवश्य घाला. यानंतर आपल्याला काय करायचं आहे, केळीच्या झाडासमोर जायचं आहे, भगवान विष्णूंना आपली इच्छा सांगायची आहे. त्याचबरोबर पूजा करताना कुटुंबातील कोणीही तुमच्याशी बोलणार नाही किंवा इतरही व्यक्ती कोणी तुमच्याशी बोलणार नाही याची सुद्धा दक्षता घ्यायची आहे. असं म्हटलं जातं की भगवान विष्णू आपल्या सर्व भक्तांच्या प्रार्थना नक्कीच ऐकतात आणि त्यांच्या सर्व इच्छासुद्धा पूर्ण करतात. त्यामुळे उद्याच्या दिवशी आपण केळीच्या वृक्षाखाली असे छोटे छोटे उपाय जे आहेत ते नक्की करा. केळीच्या वृक्षाचं मूळ जे आहे थोडंसं कडेलं असेल तर ते घरी घेऊन येऊ शकता. ज्योतिषशास्त्रानुसार नोकरी व्यवसायामध्ये जर अडचणी येत असतील तर केळीच्या झाडाची थोडीशी मूळ घेऊन ती लाल रुमाल किंवा कपड्यामध्ये बांधून ठेवा. यानंतर ते कापड कामाच्या ठिकाणी ठेवा. असं म्हणतात की या उपायाने काम व्यवसायातील सर्व अडथळे दूर होतात आणि व्यक्तीला जीवनामध्ये खूप प्रगती त्या व्यक्तीची खूप प्रगती होते. तर अशा पद्धतीने आपण हे केळीच्या वृक्षाची पूजा करून हे काही छोटे मोठे उपाय केले तर नक्कीच त्यांचा फायदा होतो. कारण प्रत्यक्ष भगवान विष्णूं स्वरूप जे झाड आहे त्याची आपल्याला पूजा करायला मिळते. त्याचबरोबर शमीचं झाड असेल, आवळ्याचं झाड असेल, बेलाचं झाड असेल तर अशा झाडांची सुद्धा आपल्याला उद्याच्या दिवशी पूजा करायची आहे. पिंपळ वृक्षासमोर सुद्धा आपल्याला दिवा लावायचा आहे. आता त्याचबरोबर तुळशीचं रोपटं जे आहे त्याच्यासमोरसुद्धा आपल्याला हीच पूजा तुम्ही करू शकता. म्हणजे अशाच पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे. जर शक्य झालं तर नक्कीच केळीच्या झाडाची, केळीच्या वृक्षाची पूजा करा. जर नाही शक्य झालं तुळशीच्या झाडाची पूजा केली तरीसुद्धा चालणार आहे. आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल. आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.